महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुनरचित अभ्यासक्रमामुळे यंदा इंग्रजी आणि गणित या विषयांसाठीची बहुसंच प्रश्नपत्रिकांऐवजी एकच कृतीपत्रिका पुरवण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भातील परिपत्रक मंडळाने जारी केलं असून त्याची अंमलबजावणी मार्च पासून केली जाणार आहे दहावीच्या परीक्षेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहेत हे प्रकार रोखण्यासाठी मंडळाने गणित आणि इंग्रजी विषयासाठी बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत अंमलात आणली आहे यामध्ये इंग्रजी आणि गणित या विषयावर अ ब क आणि ड असे प्रश्न करण्यात आले आहे मात्र यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांसाठी एकच कृतीपत्रिका असेल दहावीचा बदललेला अभ्यासक्रम कृतीशील आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे परीक्षेत कॉपी केसेस तसेच अन्य गैरप्रकार होणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत राज्यमंडळाने बहुसंच प्रश्नपत्रिकांची पद्धत बंद करून अभ्यासक्रमातील ज्ञानरचनावाद परीक्षेतही आणण्यासाठी बदल केला आहे केवळ जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत लागू असेल